स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या आणि सर्वात क्वालिटी प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपली थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात क्वालिटी बॅच, सर्वात अवेटेड बॅच म्हणजे सायन्सची ऑनलाईन बॅच सुरू होत आहे. त्या ऑनलाईन बॅचसाठी हे डेमो लेक्चर्स आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, आपला सायन्सचा ज्ञानदीप पॅटर्न थोडासा वेगळा आहे. बघा, सायन्सचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ट्रिक्स. बघा, ट्रिक्स का महत्त्वाचे आहेत? ट्रिक्सचा एकच उद्देश आहे की तुमचा परीक्षेमध्ये वेळ वाचला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला कंबाईनमध्ये खूप कमी वेळ असतो, राज्यसेवेला वेळ असतोच, पण राज्यसेवेमध्ये मग आपल्याला कॉन्सेप्ट सोबत ट्रिक महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपण जर ओव्हरऑल सायन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला या 4 पॉइंट्स भोवतीच नेहमी विचार केला पाहिजे. पहिला मुद्दा बघा, पहिला मुद्दा आहे कॉन्सेप्ट, कॉन्सेप्च्युअल स्टडी. कॉन्सेप्ट, कुठलाही प्रश्न जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तो प्रश्न कॉन्सेप्च्युअली हाताळायचा आहे. आता बघा, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्वादुपिंडाचे जे विकर आहेत त्याची ट्रिक पाहणार आहोत. ही ट्रिक खूप महत्वाची आहे, पण ट्रिकच्या आधी थोडंसं आपण बोलूयात सायन्सच्या अभ्यासाविषयी. एक 2 मिनिटांमध्ये आपण ती संकल्पना समजून घेऊयात. बघा, कुठलाही प्रश्न असो, राज्यसेवेचा, कंबाईनचा, फॉरेस्टचा, CDPOचा, MPSCच्या कुठल्याही परीक्षेचा जर प्रश्न असेल सायन्सचा, तर सर्वात पहिले लक्षात ठेवा तो प्रश्न 90% संकल्पनात्मकच असेल. म्हणजे आपला संकल्पना स्पष्ट हव्यात. लक्षात ठेवा, संकल्पनात्मक प्रश्न महत्वाचे आहेत. नंतर बघा, साधारणतः 3-4 वर्षापूर्वी फॅक्च्युअल प्रश्न भरपूर यायचे. आजकाल फॅक्च्युअल प्रश्न येतात, पण यांची संख्या आता आयोगाने खूप कमी केली आहे. म्हणजे फॅक्ट्स पण महत्वाचे आहेतच, नो इश्यू, पण फॅक्ट्स हे खूप कमी महत्वाचे आहेत. तथ्य महत्वाचे आहेत, पण त्याआधी आपल्या संकल्पना स्पष्ट हव्यात. लक्षात ठेवा, आपल्या संकल्पना स्पष्ट हव्यात. जर तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील तर तुम्हाला फॅक्च्युअल डाटावर कमांडायला अजिबात वेळ लागणार नाही. संकल्पना आणि तथ्य म्हणजे फॅक्ट्स. या सगळ्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आयोगाचे प्रश्न. आयोगाचे प्रश्न म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता बघा, जर सायन्स तुम्ही आवाका बघितला, सायन्सचा सिलेबस हा कुठल्याही एक्झामनी प्रॉपर डिफाईन केला नाहीये. सायन्सचा आवाका खूप मोठा आहे, पण नेमकं कुठला अभ्यास आपण केला पाहिजे तर आपल्या सायन्सच्या अभ्यासाची ही जी परीक्षा विमुक्त आहे ही जपण्यासाठी नेमके कुठले टॉपिक महत्वाचे आहे हे समजण्यासाठी आपल्याला आयोगाचे प्रश्न महत्वाचे आहे. आयोगाचे प्रश्न जर आपण आयोगाचे प्रश्न बघितले तर जे जे टॉपिक आयोगाने फोकस केले आहे त्या टॉपिकवर पुन्हा पुन्हा आयोग प्रश्न विचारतो. आयोग प्रश्न रिपीट करतं का? तर लक्षात ठेवा, आयोग प्रश्न रिपीट करतं, मात्र ते प्रश्न सेम टू सेम रिपीट होत नाहीत. आन्सरचं क्वेश्चन बनतं, कधी त्या क्वेश्चनच्या एखाद्या आन्सरचा दुसऱ्या टॉपिकवर प्रश्न येतो. आपण हे सगळं डिस्कस करणार आहोत नंतरच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं बघा सगळ्यांमध्ये, ते म्हणजे सायन्सचा जो हा महासागर आहे त्या महासागरला तरुण जाण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे ट्रिक्स. जर आपण ह्या ट्रिक्स डेव्हलप करण्याची सवय लागली तर नक्कीच आपला वेळ वाचेल. बघा, ट्रिक्स खूप महत्वाचे आहे. आणि बघा, महाराष्ट्रामध्ये सायन्सच्या ट्रिक ह्या आपल्या ज्ञानदीपच्या म्हणजे माझ्या ट्रिक फेमस आहेत. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाका, ज्ञानदीप युट्यूबवर सर्च करा, ज्ञानदीपच्या युट्यूबवर तुम्हाला भरपूर टॉपिकच्या ट्रिक्स मी आता इथे अवेलेबल करून देत आहोत. आणि आपण ही जी सिरीज आहे ट्रिक्सची सिरीज ही अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. तर बघा, आज आपल्याला पाहायची महत्वाची ट्रिक ती म्हणजे पचन संस्थेमध्ये असणारी एक ग्रंथी आहे, एक पचन ग्रंथी आहे, त्या पचन ग्रंथीचं नाव आहे स्वादुपिंड. बघा, आपल्या पचन संस्थेचा एक भाग आहे पचन ग्रंथी. या पचन ग्रंथीमध्ये स्वादुपिंड ही एक ग्रंथी आहे, स्वादुपिंड. बघा, तर या स्वादुपिंडाला आपण म्हणतो पॅनक्रियाज. ओके, तर स्वादुपिंडामध्ये स्वादुपिंडाची जी विकर आहेत त्या विकरांची एक ट्रिक आहे. म्हणजे स्वादुपिंडामधनं जो स्वादुरस बाहेर पडतो त्या स्वादुपिंडामध्ये कुठली कुठली विकर असतात, कोणती कोणती एन्झाईम्स असतात, त्यांची आपल्याला आज ट्रिक बघायची आहे.
ओके लक्षात ठेवा बघा स्वादुपिंड ही मानवी पचन संस्थेमधली एक महत्वाची ग्रंथी आहे. नंतर स्वादुपिंडामधनं जो रस बाहेर पडतो जे केमिकल बाहेर पडतं जे विकर किंवा एन्झाईम बाहेर पडतं त्याला म्हणतो आपण स्वादुरस. बघा स्वादुरस हा स्वादुपिंडाचा काय आहे स्वादुरस हा स्वादुपिंडाचा एन्झाईम आहे किंवा याच्यामध्ये बरेचसे एन्झाईम्स आपल्याला पाहायला मिळतात. याची विकर कुठली कुठली आहे या विकरांचा आपला आज अभ्यास करायचा आहे. ओके स्वादुपिंडाविषयी तुम्ही एक माहिती सांगतो एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा. स्वादुपिंड आपल्या शरीरामधली मिश्र ग्रंथी आहे. बघा स्वादुपिंड ही आपल्या शरीरामधली एक मिश्र ग्रंथी आहे मिक्स ग्लँड आहे. याचा अर्थ काय होतो बघा मिश्र ग्रंथी म्हणजे काय मिश्र ग्रंथी म्हणजे जी आंतस्त्रावी पण आहे आणि बाह्यस्त्रावी पण आहे. म्हणजेच स्वादुपिंडामधनं विकर तर बाहेर पडतातच पण यासोबत संप्रेरके किंवा हार्मोन सुद्धा बाहेर पडतात. ओके तर आपण आजच्या आजच्या ट्रिकवर फोकस करूया. बघा आपली ट्रिक लक्षात ठेवायची बघा काय झालं बघा समजा एक घर आहे एक कुटुंब आहे कुटुंब घर किंवा कुटुंब आहे तर त्या कुटुंबामध्ये आई आणि मुलगी राहते. लक्षात ठेवा गोष्ट खूप सुंदर आहे. बघा एक आई पण आहे एक मुलगी आहे. ओके आता काय झालं बघा आता ही आणि आई आणि मुलगी जी आहे ही जातात बघा फिरायला. आई आणि मुलगी जातात फिरायला बाहेरगावी फिरायला जातात. बघा आई आणि मुलगी एका डेस्टिनेशनला एका स्थळावर जातात फिरायला आणि हे जे स्थळ आहे बघा या स्थळाचं नाव आहे समजा भीमाशंकर. पुण्यामध्ये भीमाशंकर हा स्पॉट आहे एक प्रसिद्ध शहर आहे भीमाशंकर. ते भीमाशंकरला फिरायला गेले आई मुलगी. ओके आता मला सांगा बरं भीमाशंकर या ठिकाणी कुठली गोष्ट फेमस आहे तर आपल्याला माहिती आहे भीमाशंकर या ठिकाणी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे म्हणजे भगवान शंकराची भगवान महादेवाचं मंदिर खूप फेमस आहे. आपल्याला भूगोलामध्ये नेहमी प्रश्न येतो की किती ज्योतिर्लिंग आहेत पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये त्यापैकी महाराष्ट्रामध्ये कुठली कुठली आहेत तर आहे ना एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्याला माहिती आहे तुम्हाला माहित असेलच ना सोमनाथ मल्लिकार्जुन महांकाल अमलेश्वर वैजनाथ भीमाशंकर रामेश्वर नागेश्वर विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर अशी 12 आहेत. तर तो भूगोलाचा पार्ट आहे तो आपण सोडून देऊयात. तर यापैकी बघा हे जे भीमाशंकर नावाचं ज्योतिर्लिंग आहे तर या भीमाशंकरला शंकराचं मंदिर पाहायला गेलेले आहेत आपल्या मायलेकी. बघा आई आणि मुलगी स्थळावर गेलेले आहेत पाहायला भीमाशंकरला पाहायला गेले आहेत. भीमाशंकरला काय फेमस आहे तर भीमाशंकरला आपल्या शंकराचं मंदिर फेमस आहे मंदिर. ओके ओके महादेवाचं मंदिर फेमस आहे भगवान महादेव. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे जेव्हा आपण जनरली महादेवाच्या मंदिरात जातो मंदिरामध्ये महादेवाची मूर्ती असते का तर लक्षात ठेवा जनरली महादेवाची मूर्ती नसते तर पिंड असते महादेवची पिंड. मग लक्षात ठेवा इथे आपण पुन्हा एक पॉईंट लिहू. बघा जनरली जे मंदिर आहे बघा जे भगवान शंकराचं मंदिर आहे भगवान शंकर यांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मूर्तीपेक्षा काय असतं तर त्या ठिकाणी असते बघा महादेवाची पिंड. त्या ठिकाणी पिंड असतं पिंड. ओके म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की जी आई आणि मुलगी आहे त्या भीमाशंकरला महादेवाची पिंड पाहायला गेल्या. ओके लक्षात ठेवा. आता आपण करूया आता थोडस आपण या गोष्टीला आणखी ब्रीफमध्ये शॉर्टमध्ये करूयात. बघा आता आपली जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषामध्ये आपण आई आणि मुलीला शब्द वापरतो मायलेकी मायलेकी. ओके मग लक्षात ठेवा मायलेकी फिरायला गेल्या भीमाशंकरला. बघा मग इथे लिहू आपण मायलेकी. बघा मायलेकी मायलेकी ह्या फिरायला गेल्या. फिरायला गेल्या म्हणजे इंग्लिशमध्ये काय ट्रिपला. बघा मायलेकी फिरायला गेल्या म्हणजे काय मायलेकी ट्रिपला गेल्या ट्रिपला. बघा मायलेकी ट्रिपला गेल्या. ओके आणि काय पाहायला गेल्या तर ते पाहायला गेल्या महादेवाची पिंड भगवान शंकरची पिंड पाहायला गेल्या. ओके बघा आपली एक खूप सुंदर ट्रिक तयार झाली आहे. मायलेकी ट्रिपला गेल्यात पिंड पाहायला. बघा या गोष्टीवरनं आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा पुन्हा एकदा मायलेकी. बघा मायलेकी कुठे गेले आहे मायलेकी गेले आहे ट्रिप ला. ओके आणि मायलेकी काय पाहायला गेले आहे मायलेकी पाहायला गेले आहे महादेवाची पिंड. इथे लिहित आपण
महादेवाची पिंड. ओके, लक्षात ठेवा, पिंडीवरनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपली ग्रंथी स्वादुपिंड. कुठली? स्वादुपिंड. लक्षात ठेवा, या स्वादुपिंडामध्ये तीन विकार आहेत. त्यातलं जे पहिलं विकार आहे, लक्षात ठेवा, मायलेकीवरनं हा शब्द आहे बघा, मायलेकीचा, मायलेवर लक्षात ठेवायचा, अमायलेज. बघा, अमायलेज हे पहिलं विकार. ट्रिप, मायलेकी ट्रिपला गेल्या, ट्रिप पण लक्षात ठेवा, ट्रिप्सिन. ट्रिप वरून लक्षात ठेवायचं, ट्रिप्सिन. आणि ट्रिपला गेल्या, लावरून लक्षात ठेवायचं, लायपेज. लायपेज. मग अशा प्रकारे स्वादुपिंडामध्ये तीन विकार आहेत. कुठली कुठली? मायलेकी ट्रिपला गेल्या, याच्यावरनं मायले म्हणजे अमायलेज, ट्रिप म्हणजे ट्रिप्सिन, आणि ला म्हणजे लायपेज. हे विकार मायलेकी काय पाहायला गेल्या? महादेवाची पिंड पाहायला गेल्या. महादेवाची पिंड म्हणजे स्वादुपिंड. म्हणजे अशा प्रकारे स्वादुपिंडाची तीन विकार आहेत. स्वादुरसामध्ये तीन विकार आहेत. स्वादुरसामध्ये तीन विकार आहेत, ज्यांना म्हणतो आपण अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. लक्षात ठेवा, ही महत्वाची ट्रिक आहे. आता आपण रिवाइज करून घेऊया आपल्या पीपीटी मध्ये. बघा, स्वादुपिंड, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास. स्वादुपिंडामध्ये तीन विकार कुठली कुठली? मायलेकी ट्रिपला गेल्या. मायलेकी म्हणजे काय? बघा, मायलेकी म्हणजे सगळ्यात पहिला आपला अमायलेज, ट्रिपला म्हणजे ट्रिप्सिन, आणि ला म्हणजे लायपेज. अशा प्रकारे अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज हे स्वादुपिंडामध्ये तीन विकार आहे, जी आपल्याला स्वादुरसामध्ये पाहायला मिळतात. बघा, स्वादुपिंडाची तीन विकार आहेत जी आपल्याला स्वादुपिंडामध्ये पाहायला मिळतात. कुठली कुठली? एकदा पुन्हा रिवाइज करतो, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. मायलेकी ट्रिपला गेल्या, काय पाहायला गेल्या? महादेवाची पिंड पाहायला गेल्या. मायलेकी, मायले म्हणजे अमायलेज, ट्रिप म्हणजे ट्रिप्सिन, ला म्हणजे लायपेज. पाहायला गेला पिंड, पिंड म्हणजे स्वादुपिंड. स्वादुपिंडामधला स्वादुरस आणि स्वादुरसामध्ये महत्वाचे तीन विकार आहेत, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. बघा, ही शुअर शॉट ट्रिक आहे. ट्रिक काय वापरायची? कारण लक्षात ठेवा, आपण जर बघितलं पित्तरस, तर बघा, यकृतामध्ये पित्तरस असतो. त्याचप्रमाणे जे आपलं जठर आहे, जे आपल्या जठर ग्रंथी आहे, त्याच्यामध्ये पण बरेचसे विकार आहे. बघा, पेप्सिन, एससीएल, म्युकस, याच्यामध्ये परत रेनिन. म्हणजे काय होतं बघा, जर तुम्ही या सगळ्यांमध्ये कुठली पण एक ट्रिक लक्षात ठेवली, तर आपण ऑप्शन तरी कट करू शकतो. समजा आयोगाने प्रश्न विचारला, आयोगाने प्रश्न विचारला की खालीलपैकी जठरामध्ये कुठली कुठली विकार आहेत. बघा, जर समजा आयोगाने प्रश्न विचारला जठर ग्रंथीमध्ये, जठर ग्रंथींपासून कुठली कुठली विकार बाहेर येतात, आणि समजा चार ऑप्शन आपल्याला दिले आहेत. पहिला ऑप्शन आहे पेप्सिन, दुसरा ऑप्शन आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ऍसिड. तिसरा ऑप्शन आहे बघा, लायपेज. चौथा ऑप्शन आहे, समजा चौथा ऑप्शन या ठिकाणी दिला आहे ट्रिप्सिन. ट्रिप्सिन, ओके. आणि या ठिकाणी समजा एससीएलच्या ऐवजी आपल्याला दिला आहे काहीतरी टायलिन. टायलिन, ओके. मग आता या केसमध्ये बघा, जठर ग्रंथीची कुठली विकार आहेत हे आणखी आपण शिकलो नाही, आपल्याला माहित नाही. पण आपण एक शिकलो आहे, स्वादुपिंडामध्ये तीन विकार आहेत, मायलेकी ट्रिपला गेल्या, म्हणजे अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज. मग याचा अर्थ आपला कन्फर्म आहे, ट्रिप्सिन आणि लायपेज ही जठराची नाही आहेत, ही कशाची आहे? तरी स्वादुपिंडाची. म्हणजे आपण काय करू शकतो बघा, आपण जर आपली ट्रिक पार्ट असेल, तर आपण ऍटलिस्ट ऑप्शन तरी कट करू शकतो. आणि जर आपल्याला ही ऑप्शन कट करण्याची सवय लागली, तर नक्कीच आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि आपल्याला तेच पाहायचं आहे, आपल्या पैकीच्या पैकी मार्कांपेक्षा जर आपण जास्तीत जास्त प्रश्न मार्क आपल्याला आले, नक्कीच आपल्या परीक्षेमध्ये फायदा होईल. बघा, अशा प्रकारे खूप सुंदर ट्रिक आहे. थोडं पुढे जाऊयात आपण. आता फक्त आपण बघूया अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज यांची कामं काय काय. तर एकदम सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरामध्ये जे काही कर्बोदके असतात, जे काही आपण कार्बोहायड्रेट्स खातो, त्यांचं पचन करण्याचं काम अमायलेज करते, म्हणजेच डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर ट्रिप्सिनचं काम आहे आपण खाल्लेल्या प्रथिनांचं पचन करणे, प्रथिनांचं डायजेशन करणे. आणि लायपेजचं काम आहे आपण खाल्लेल्या फॅट्सचं डायजेशन करणे. लक्षात ठेवा, ज्या वेळेला पिष्टमय पदार्थांचं रूपांतर किंवा कर्बोदकांचं रूपांतर साखरेमध्ये होते,
त्याला म्हणतो आपण कर्बोदकांचे पचन. जेव्हा प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते त्याला म्हणतो आपण प्रथिनांचे पचन. आणि जेव्हा मेदाचं रूपांतर होतं फॅटी ऍसिडमध्ये किंवा मेदाम्लामध्ये त्याला म्हणतो आपण फॅट्सचं पचन. बघा अशा प्रकारे हे स्वादुपिंडामध्ये असणाऱ्या त्या स्वादुरसांच्या विकरांचं कार्य आहे. बघा आपण आपल्या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर बघणार आहोत, पण सध्या फक्त आपण ट्रिक्स फोकस करत आहोत. तर ही खूप महत्वाची ट्रिक आहे. जाता आता शेवटी एकदा ट्रिक रिवाइज करतो. बघा ट्रिक काय आहे, ट्रिक आहे माय लेकी ट्रिपला गेल्या, माय लेकी ट्रिपला फिरायला गेल्या, त्या पाहायला गेल्या शंकराचं मंदिर, भगवान शंकराचं मंदिर. आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पिंड असते, महादेवाची पिंड असते. मग लक्षात ठेवायचं, माय लेकी ट्रिपला गेल्या, महादेवाची पिंड पाहायला गेल्या. पिंडवरनं आपण लक्षात ठेवलं स्वादुपिंड, पॅनक्रियास, आणि स्वादुपिंडाचे तीन विकार आहेत. माय लेकीवरनं, मायले म्हणजे बघा अमायलेज, ट्रिप म्हणजे ट्रिप्सिन, आणि ला म्हणजे लायपेज. माय लेकी ट्रिपला गेल्या, अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज. माय लेकी ट्रिपला गेल्या, महादेवाची पिंड पाहायला गेल्या. पिंड म्हणजे स्वादुपिंड. अशा प्रकारे स्वादुपिंडाचे विकार आहेत. लक्षात ठेवा, ही खूप शुअर शॉट ट्रिक आहे. नक्कीच तुम्हाला या ट्रिकचा फायदा होईल. सगळ्या परीक्षा, कुठलीही परीक्षा असो, एमपीएससीची किंवा महाराष्ट्रामधली कुठलीही परीक्षा, ही तुम्हाला ट्रिक फायदेशीर असलेली पाहायला मिळतं. मित्रांनो, या ट्रिक सोबतच जेव्हा आपण सायन्सचा अभ्यास करतो, आपल्याला कॉन्सेप्ट, फॅक्ट्स, पीवायक्यूज आणि ट्रिक्स महत्वाच्या असतात. आपल्या सायन्सच्या बॅचमध्ये आपण सगळ्या गोष्टी फोकस करतो. तुम्हाला आपल्या बॅचमध्येच रिव्हिजन होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयोगाचे प्रश्न. प्रत्येक टॉपिक नंतर आपण लगेच आयोगाचे प्रश्न कव्हर करतो. आता बघा, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, पचन संस्थेचा प्रश्न आहे, जो कॉन्सेप्च्युअल आहे. जोपर्यंत तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत, कुठल्या ठिकाणी कुठली गोष्ट आहे, पचन संस्थेमध्ये कुठल्या अवयवाचं कुठलं काम आहे, जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला येईल. बघा, हा प्रश्न राज्यसेवेने विचारलेला आहे. हे सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आपल्या बॅचचा आहे. या सोबतच बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या बॅचमध्ये प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज आपण फोकस करत आहोत. सर्वात जास्त आपण मराठी सोबत आपण इंग्लिश सुद्धा वर्ड आपण शिकत आहोत. म्हणजे जर तुम्ही पीपीटी आपल्या बघितल्या असतील तर आपल्या पीपीटीमध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये बघा, प्रत्येक पॉईंटवर आपण इंग्लिश मराठी दोन्ही शब्द ऍड केलेले आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. मराठी मीडियमचा विद्यार्थी असतो की इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजकाल आपला आयोग इंग्लिश शब्द हे मराठी करून वापरत आहेत. म्हणजे बघा, जर समजा आयोगाला प्रश्न विचारायचा असेल की स्वादुपिंडामध्ये कुठले विकर आहेत, तर आयोग स्वादुपिंडातले विकर शब्द न वापरता आयोग मराठीमध्ये असं म्हणतो. बघा काय म्हणतो, पॅनक्रियाटिक ज्यूस. बघा, पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये कुठले विकर आहेत. मग आता मला सांगा, पॅनक्रियाटिक ज्यूस हा शब्द मराठी आहे का? तर फक्त हा लिहिलेला मराठीमध्ये आहे, पण हा ऍक्च्युअल इंग्लिश शब्द आहे. म्हणून आपण आपल्या बॅचमध्ये बघा, प्रत्येक शब्द, लाळ म्हणजे सलायवा, टायलिन, पाचक रस म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस, ओके, प्रथिनांचे विघटन, ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन, म्हणजे आपण कुठली पण स्लाईड बघा, प्रत्येक पॉईंट आपण इंग्लिश मराठी, इंग्लिश मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आपण शिकत आहोत. आणि दोघांची पण प्रॉपर रिव्हिजन या ठिकाणी आपली होईल. अशा प्रकारे ही आपली बॅच असणार आहे. तर नक्कीच तुम्ही ही ऑनलाईन बॅच जॉईन करा, आपल्या मित्रांना पण सजेस्ट करा, तुम्हाला खूप फायदा होईल. बघा, आपल्या ज्ञानदीपच्या ऑफलाईन बॅचला जवळजवळ एका बॅचला 300-400 प्लस विद्यार्थी असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांना जवळजवळ या 4-5 वर्षापासून या आपल्या सायन्स पॅटर्नचा फायदा झाला आहे. बऱ्याच राज्यसेवेला 22 पैकी 15 ते 18 प्लस प्रश्न मुलं सॉल्व्ह करू शकतात. आता त्यांना फायदा होतोय. सोबत कंबाईनच्या 15 पैकी 10, 12, 13, 14 इतक्या प्रश्नांपर्यंत मुलं आपली लेक्चर्स करून पोहोचलेली आहेत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. सर, थँक्यू व्हेरी मच. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, पीडीएफ स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.